काय काय स्तर आता मी आलेलो आहोत. जोगेश्वरी मंदिरात आणि आता नागोटनकर आम्ही हंडीसाठी जाणार आहोत, हंडी फोडायला. तर पहिला नागोटनेच जाणार आहोत आणि सर्व मंडळी तिथे जमलेले आहे. थोड्या झाला तुम्हाला दाखवतो आणि ब्लॉग कंटिन्यू करा. प्रत्येक ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आता तिथून पहिला नागोटनेच्या हंडीला सलामी देणार आहोत आणि त्यानंतर पुढे जाण्याचा प्रयत्न करू. तुम्ही नागोटनकर बघू शकता किती उत्साहित आणि जल्लोषमध्ये तयारी करून पूर्ण एकत्र येऊन एकजुटीने या गोविंदा प्रथमच ओपनिंग केलेले पर्व पहिले आणि अंड्या फोडण्याचा प्रयत्न खूप करणार आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे एन्जॉय झालेले आहेत. आम्ही नागोटनेच्या हंडीला सलामी द्यायला जाणार आहोत. नागोटनकर रेडी सलामीसाठी. ते गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉक्टर मिलिंदजी धात्रे यांचे मार्गदर्शन मंडळाचे कार्याध्यक्ष यांच्या मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. शिवसेना शाखा नागोटनेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो डॉक्टर मिलिंदजी धात्रे प्रथम लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत नागोटने. धन्यवाद साहेब, आपले या ठिकाणी स्वागत आहे. हॅलो गोविंदा अशी यावर्षी संकल्पना आणि ते मनोरंजन गुजरात ते जोगेश्वरी गोविंदा पथक नागोटने या जोगेश्वरी मातेचा आशीर्वाद त्यांना पाठीशी आहे. त्यांनी त्या नागोटना तसंच जोगेश्वरी आलेलो होता मी रोहात आणि आता घराची प्लॅनिंग चालू होईल सलामी द्यायचे साताराची. तर रोहामध्ये तर तुम्ही पुढे बघा कंटिन्यू. चला चला सोन्याची हंडी हाय कृष्ण माझा बाप माझी माय ही सोन्याची हंडी नजर लागल्यांच्या व तोडायला आता हंडी फोडायला प्रेम करायला आयलाय गोविंदा. हे गोविंदा रे गोपाला गो प्रेम करायला आयलाय गोविंदा. हे गोविंदा रे गोपाला गो जोगेश्वरी गोविंदा पथक नागोटने यांनी थर सणाला सुरुवात केलेली आहे. जोगेश्वरी गोविंदा पथक नागोटने राष्ट्रवादी इथं संपन्न होत आहे आणि सलामीची तयारी झालेली आहे. ह्याच्यानंतर एक सुंदर नृत्य आपल्या समोर आम्ही सादर करणार. जयेश पाटील आणि ग्रुपच्या वतीनं एक लावणी संभ्रांती आपण खास मुंबईतून इथं आमंत्रित केलेली आहे. सात थराची सलामी देणारा अत्यंत शिस्तबद्ध असं
गोविंदा पथक यानंतर रोहतील द योगा महिला गोविंदा पथक हजर होते हैं त्यांचं स्वागत जोगेश्वरी गोविंदा पथक नागोडणे यांनी आपले मानवी मनोरे रचना सुरुवात केलेली आहे थोड़ सर्व कार्यकर्त्या विनंती आहे की आपण मान्यवर तीन थर सहजगत्या त्यांनी या ठिकाणी लावलेले आहेत आणि अशीच चला मित्रांनो टाळ्या वाजवून आपण त्यांचं प्रोत्साहन वाढूया साहेब मला सांगायला आनंद वाटतोय पहिला की आतापर्यंत राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सुनील तटके प्रदेश यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या 2023 दहीहंडीच्या या स्पर्धेमध्ये जवळपास 5 गोविंदा पथकांनी 7 थर लावलेले आहेत आणि महिलांचं एक पथक जे पेंटचं होतं त्यांनी 5 थर लावून सलामी दिली 3 एकके लावण्याचा नागोटणेकरांचा प्रयत्न अतिशय असा साहसी खेळ पहिल्या स्थानावर यशस्वी होत आहेत आणि हे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीला मानाची सलामी दिलेली आहे जोगेश्वरी गोविंदा पथक नागोडणे इतका वेळ उभं राहणं सोपं नसतं चेंज मामा देखो अरे देखो कहीं ऐसा ना हो जाए चोरी कर मखन के रचिया भी चुराए लागत ने करा की घंटा शुरुआत सलाम सभी अभिनंदन 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 अतिशय सुंदर सलामी सलामी नागोटणेकरांची ही शेवटची आणि सुंदर सलामी सुंदर भरार बघायला मिळाला सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप अभिनंदन नागोटणेकरांचं नागोटणेकरांचं मनपूर्वक अभिनंदन जबरदस्त पद्धतीने या सलामी सभी तब्बल 5000 रुपये
जबरदस्त अभिनंदन अभिनंदन, अतिशय सुंदर परफॉर्मेंस, अतिशय सुंदर प्रयत्न। बस दी ओके चला ती फोड़ पांचवे थरार लगे फोड़ दया थोड़ी खाली गए क्रेन क्रेन चालका विनंती है दादा है तिथे अनुभव दादा एवडे एवडे खाली एवडे खाली एवडे खाली हा ही संकल्प हा शिवसेना 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 हा जय घोष Bye.
झाले. आता ब्लॉग एंड होत आहे. तुम्ही बघितलं असाल नागोडण्याचा गोविंदा आणि तसेच धर सुद्धा बघितलं असाल. तर दोन अंड्या फोडलेले पालीचे आणि नागोडण्याची दिसलीच असेल. तर कसं वाटलं ब्लॉग आणि तर नागोडण्याची मंडळी जमा फोटो काढण्याचा इथं कार्यक्रम चालू आहे. आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवीन व्हिडिओ येत राहतील. टेक केअर. बाय बाय.